तर खूप चिडले, म्हणले जीव महत्वाचा आहे का बाकी सगळं महत्वाचं आहे, काय महत्वाचं आहे की विचार. छान असं मेडिटेशन कुठलं असू शकत. गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला आता अंगण वगैरे करते झाडायचं, त्यानंतर मग सगळ्या टिफिनचं पण प्रिपरेशन करायचं आहे आपल्याला. पूर्वीचं जर तुम्ही माझं अर्ली मॉर्निंग रुटीन पाहिलं तर त्याच्यामध्ये मी पहाटे 4:30-4 उठायचे आणि सगळं त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेलं असेल, योगासन असतील, रीडिंग असेल, या सगळ्या गोष्टी मी इन्क्लूड केलेल्या होत्या. परंतु आत्ता माझं पूर्ण रुटीन बदललेलं आहे. 9वा महिना जसं सुरू झाला आहे तसं तर खूपच बदल झाला आहे. म्हणजे अगदी रात्रीच्या वेळी झोप काही काही वेळा लागतच नाही, मग त्या दिवशी सकाळी थोडा उठायला उशीर होतो, मग मी अगोदर त्याच्या टिफिन बनवण्याला प्रायोरिटी देते आणि त्यानंतर बाकीची कामं करत बसते. खिडकीतून पाहू शकताय तुम्ही, अजूनही जरासा अंधार आहे तर माझ्याकडे थोडा वेळ आहे, त्यामुळे फडकं वगैरे मारून घेतलं मी आणि आता माझी अणुषा पोटीची गोळी घेते. कारण उठलं ना की खूप लवकर भूक लागते आणि आजकाल जागच भूक लागल्यास येते अशी अवस्था आहे. तर चला ते पाणी एवढं पिते मी आणि त्यानंतर मग माझं जे काही सकाळचं रुटीन असतं, म्हणजे स्त्रीसाठी टिफिन बनवणं या त्या गोष्टी, तर त्या सुरू करते. तसं याच थोडासा उशीर झाला मला उठायला डेलीपेक्षा पण, कारण रात्री खूप वेळ मला झोप लागली. तुम्हाला माझ्या डोळ्यावरून लक्षात येतच असेल, तर चिमण्यांचे पक्ष्यांचे आवाज खूप छान येतात सकाळी सकाळी. इथून म्हणजे निवांत वेळ पाहिजे आणि बसून छानपैकी एखादं पुस्तक घेऊन ते चिमण्यांचे आवाज ऐकत ऐकत वाचन जर करत बसलं ना, म्हणजे त्यापेक्षा छान असं मेडिटेशन कुठलं असू शकत नाही असं वाटतं. काही जणी रात्रीच्या वेळी दिवसभरात जे काही चांगलं आपल्यासोबत घडलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करतात, पण मी कृतज्ञतेची जी डायरी आहे तर ते सकाळच्या वेळी शक्यतो करण्याला जास्त भर देते, जर माझ्याकडे वेळ असेल तर, किंवा मग स्त्री शाळेला गेला की त्यावेळी. पण पहाटेच्या टायमिंगला थोडंसं जास्तच पॉझिटिव्ह वाटतं. मला पूर्वी वाटायचं की असं काय याच्याने काय फरक पडणार आहे, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ही सवय लावून घेता तेव्हा अनुभवसुद्धा तुम्हाला इतके छान येतात. तर चला आता मी आंघोळ वगैरे करून घेते आणि मग आता काही बाकी तयार वगैरे होणार नाही, जस्ट आंघोळ करते आणि मग स्वयंपाकाला लागते. परत मग एकदा थोडासा उशीर झाला की उशीरच होत राहतो. त्यामुळे आता वाजले 7:00 आणि मी पटापट तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपण गॅस ऑन न करता सुद्धा किती छान छान अशा डिशेस याच्या मदतीने बनवू शकतो. तर हे आहे अगारोचं रेजन्सी मल्टी कुक केटल. खरं तर हे मल्टी फंक्शनल प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण खूप सारे पदार्थ वेगवेगळे बनवू शकतो. हे येतं 600 वॉटच्या पॉवर सोबत आणि सोबतच याच्यामध्ये आपल्याला 2 टेम्परेचर सेटिंग्स अवेलेबल होतात. तर हा आहे मेन इनर पॉट, याची कपॅसिटी आहे 1.2 लिटर. मेन म्हणजे हे बनलेलं आहे फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलने आणि याचं जे तोंड आहे ते अगदी रुंद असल्यामुळे आपल्याला याच्यात जेवण बनवणं खूप सोपं जातं. मिनिमम आणि मॅक्सिमम लेवल सुद्धा इथं मेन्शन केलेली आहे. बॅचलर्ससाठी किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये हे बेस्ट प्रोडक्ट आहे. या केटलचं पॉवर बेस आहे डिटॅचेबल आणि हे येतं 360 डिग्री स्वेल कॉर्ड सोबत. याच्याबरोबरच आपल्याला हे पॉवर केबल सुद्धा रिसीव्ह होतं. जसं मी मग अशी म्हटलं की बॅचलर स्टुडंट्स किंवा मग तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असाल त्यांच्यासाठी हे बेस्ट प्रोडक्ट आहे. यासोबतच आपल्याला हे सगळे बाकीचे सुद्धा इक्विपमेंट रिसीव्ह होतात. सगळ्यात सुरुवातीला ही स्टेनलेस स्टीलची स्टीमर पॉट, याची कपॅसिटी आहे 0.92 लिटर्स. याच्यासोबतच हे ग्लासचं लीड पण रिसीव्ह होतं जे तुम्ही नॉर्मल केटलवर सुद्धा यूज करू शकता. याच्यामध्ये आपण लहान मुलांसाठी फ्रूट स्टीम करू शकतो किंवा मोमोज आणि मोदक वगैरे सुद्धा बनवू शकता. तर काही दिवसांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन होईल तर त्यावेळी तुम्हाला उकडीचे मोदक वगैरे बनवायला याची नक्कीच. नेक्स्ट आहे हे ग्रिल रॅक, याच्या मदतीने आपण
कॅटलमध्ये जर काही स्टीम करणार असू किंवा मग एलिव्हेट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे युजफुल ठरणार. यासोबतच प्लॅस्टिक बाउलसुद्धा रिसीव्ह होतो, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे केक किंवा ढोकळा असे पदार्थ बनवू शकता. लास्टला आपल्याला रिसीव्ह होतं ते म्हणजे एग बॉइलिंग रॅक, याच्यामध्ये ॲट अ टाइम तुम्ही 6 अंडे बॉईल करू शकता. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला याच्यामध्ये पाणी गरम करून दाखवते. या केटलमध्ये मी 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि आता स्विच ऑन करूया आणि बघा किती झटकेपट पाणी गरम होतं ते. तर काही सेकंदांमध्ये आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता मी तुम्हाला वेगवेगळे पदार्थ याच्यात बनवून दाखवते. इथं मी ढोकळ्याचं प्रीमिक्स घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घे. आता लागेल असं थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. याची फाईन पेस्ट तयार झाली की आपल्याला ते बाउलमध्ये प्लास्टिकच्या अगोदर तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे ओतायचं आहे. आता तुम्ही स्वतःच बघाल की किती छान ढोकळा आपला फुलतो ते. आणि थोडंसं डॅप करून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामधले जे काही बबल्स असतात ते निघून जावेत. आता हे ग्रिल रॅक त्याच्यामध्ये ठेवले आणि त्याच्यावरती आपण ढोकळा ठेवलेला आहे आणि नंतर वरतून लीड लावलेलं आहे काचेचं. आणि आता बघा हे ऑन केलं आहे, लगेचच काही मिनिटांमध्ये आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ, तुम्हाला दाखवते किती फ्लप्पी आणि जाळीदार असा ढोकळा रेडी झाला आहे. तर तडक्यासाठीचं सुद्धा प्रिपरेशन तुम्ही या मल्टीपर्पज कॅटलमध्ये करू शकता आणि ते याच्यावरती अशा पद्धतीने सर्व केलं की छान मस्त असा ढोकळा तयार होतो. आता फोडणी पण दिली आहे मी, याला पाहू शकताय फर्स्ट अटेम्प्टमध्येच किती जाळीदार आणि फ्लपी झाला हा ढोकळा. तर सर्व करूया, खमंग ढोकळा रेडी झालेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही साखरेचं थोडंसं पाणी सिरपसारखं पण याच्यावरती टाकू शकता. मी मिरची पण फ्राय केली आहे आणि आमच्यात जर असं थोडं स्पायसी आवडतं या बाबतीमध्ये त्यामुळे. तर चला आता मी श्रीला आईला सर्व करते, आवडतंय का बघू. लईच भारी केलंय बाबा, मस्तच करती मम्मा, खाऊन बघा ते. खरंच भारी आई तू बघते मी खाऊन. मी पण हिला असते यानंतर. याच्यामध्ये आपण अंडे बॉईल करून बघूया किती वेळात कसं काय होतं ते. तर इथं मी 3 एग घेतलेले आहेत आणि हे आपण या मल्टीपर्पज केटलच्या मध्ये अगोदर पाणी टाकलं, त्यानंतर हे रॅक ठेवलं, ऑन केलंय, वरती त्याच्या लीड ठेवलेलं आहे आणि जस्ट आता हे मोजून 5 मिनिटामध्ये अंडे आपले उकडलेले आहेत. तर आता हे बाजूला काढून घेऊ आणि हे डेली बेसिसवर सुद्धा तुम्ही हॉस्टेलला वगैरे असाल तर खूप उपयोगी आहे. आणि एकाच वेळी आपण याच्यामध्ये 2 पदार्थ कसे बनवू शकतो ते पण मी तुम्हाला दाखवते. म्हणजे अगदी इन्स्टंट पण होतं, दुसरी गोष्ट म्हणजे वेळ पण वाचतो. आणि मी बॅचलर असाल किंवा मग ट्रॅव्हलिंगमध्ये असाल त्यावेळी हे उपयोगी तर पडतं. चला आता मी तुम्हाला दाखवते. श्रीने जर कधी मागितली तर मी मॅगी कशा पद्धतीने बनवते. अगोदर थोडंसं तेल टाकलं, मोहरी फुटू दिली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं, त्याच्यात मॅगी टाकली आणि मॅगी मसाला ॲड करायचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून काही भाज्यासुद्धा ॲड करू शकता. आता ॲट द सेम टाईम या इथं मी ह्या स्टीलच्या रॅकमध्ये मोमोज स्टीम करायला ठेवते. म्हणजे तुम्ही 2 पदार्थ ॲट अ टाईम याच्यामध्ये अगदी सहज बनवू शकता. तर आता त्या मॅगीच्या वरती मी हे स्टीमर ठेवलं आहे, त्याच्यावरती झाकण लावलेलं आहे काचेचं आणि दोन्ही पदार्थ किती लवकर बनतात ते तुम्हीच पहा. तर इथं आपले स्टीम होऊन तयार आहेत मोमोज आणि इकडे खाली मॅगी सुद्धा रेडी झालेली आहे. फिनिश झालाय, आता या इथं दिसत असेल मस्त असे मोमोज पण रेडी झालेत आपले. उकडीचे मोदक सुद्धा तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता आणि या इथं छान अशी मॅगी किंवा नूडल्स सुद्धा बनवता येतात आणि छान शिजली पण आहे बघा. मला तरी हे प्रोडक्ट खूप उपयोगी वाटते आणि माझ्यापेक्षा यांच्यासाठी जास्त बेनिफिशियल ठरेल हे. तर जर तुम्हाला सुद्धा हे मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही हे नक्की परचेस करू शकता. झाली आंघोळ पांघोळ आता मस्त आणि फ्रेश वाटतंय. तर आता लागते मी तयारीला, किचन मध्ये जाते आणि टिफिनचं सगळं प्रिपरेशन वगैरे करून घेते. कारण एकदा ते आवरलं की मग परत निवांत काही ज्या गोष्टी असतील त्या मी तुमच्यासोबत शेअर करेनच.
आता मी आली आहे किचन काउंटरच्या इथे आणि रात्रीच्या वेळी मी जसं सांगितलं की सध्याचं माझं रुटीन खूप चेंज झालेलं आहे. माझं इव्हिनिंग रुटीन जर तुम्ही पूर्वीचं पाहिलं असेल तर मी किचनवट्टा आणि भांडे सगळं रात्रीच घासून झोपायचे, पण आता भांड्यासाठी मावशी लावलेलं आहे. रात्रीच्या वेळी जर मला लो फील होत असेल, खूप थकवा जाणवत असेल, तर मग मी रात्री किचन काउंटर आता सध्या क्लीन करत नाही. त्यामुळे आज सकाळी मी किचनवट्टा वगैरे पूर्ण क्लीन धुवून घेतला आणि त्यानंतर पहिलं काम करते ते म्हणजे तुम्हाला दिसतंय कणिक मळते, कारण की खूप छान मुरते कणिक जर वेळ मिळाला तर. आणि त्यानंतर मग इथं भाजीला वगैरे मी चिरून घेते. डबू मिरची बनवणार आहे मी आज, शिमला मिरची, त्याला आवडते खूप. बऱ्याच साऱ्या ब्लॉगमध्ये मी चपाती केलेली दाखवलेली आणि खूप जणी म्हणतात की किती छान टम्म फुगतात, कसं काय काय ट्रिक आहे. तर कणिक मळते वेळी त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं कोमट करून त्याच्याने पण, आणि शिवाय लवकर थोडंसं भिजत घातलं चपात्या करण्याअगोदर अर्धा तास, तर खूप छान मुरते कणिक आणि मऊ लुसलुशीत दिवसभर अगदी सॉफ्ट राहणाऱ्या आणि टम्म फुगणाऱ्या चपात्या बनतात. तर आज ना नाश्त्यासाठी गाजराचा हलवा द्यायचा चाललाय, तर मग पटकन मी आता हे प्रिपरेशन झालं, कणिक मुरते आपली, तोपर्यंत भाजीसाठीची तयारी करून घेते. म्हणजे चपाती भाजी आणि नाश्त्याला गाजराचा हलवा देते श्रीदा, कारण काल तो म्हणत होता आता कितपत काय करतोय काय माहीत बनवून तर देते, आणि त्यासाठी मग थोडासा वेळ जास्त लागणार कारण गाजर वगैरे किसायची येते वडल्यानंतर. तर इथं गाजरं वगैरे स्वच्छ धुवून घेतलेत मी. आता फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. ही लोखंडी कढई आहे, पॅन आहे, आणि याच्यामध्ये थोडीशी जिरं मोहरी टाकली आहे. माझी शिमला मिरची बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. छानपैकी ते तडतडलं की त्याच्यामध्ये मी कसलाही लसूण वगैरे घालत नाही, कारण की प्युअर अरोमा शिमला मिरचीचा जो असतो तो राहत नाही त्याच्यामुळे. आता त्यात मी तेलातच मिरची टाकली आहे, त्याच्यात मीठ आणि थोडंसं आपलं बेसन आहे ते पेरून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर थोडीशी हळद, किंचित असा त्याच्यामध्ये मसाला टाकला आहे आणि मीठ चवीनुसार. मराठवाडा स्पेशल सुरुवातीला टाकलं तर ते बुडायला लागतं, त्यामुळे आता त्यात शेंगाचं कूट टाकलं, हे ऑप्शनल आहे, आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडंसं झाकून घ्यायचं आणि आपली भाजी शिजते आहे, त्यासोबतच इकडे कणिक छान मुरती आहे. तोपर्यंत इथं आता मी दळलेली गाजरं खिसून घेते, कारण म्हटलं की एकाला एक लागून काम जर केलं तर पटकन होतं, आणि ती वेळ खूप काही गडबडीची असते. खरं तर शूटिंग करायची म्हणलं ना की खूप जास्त होते, त्यामुळे अगदी थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते, कारण बऱ्याच जणींचं असते की वर्षा डे इन माय लाईफ खूप ट्रेंड करत आहे तर आम्हाला पाहायचं आहे, तर म्हणून म्हटलं चला थोडक्यात शेअर करू आपण. त्यापेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की 9व्या महिन्यातलं माझं अर्ली मॉर्निंग रुटीन आहे. गाजरं पण किसून घेतली आहेत मस्त असं साजूक, तूप पण आहे, तर चला आता मी पटकन गाजऱ्याचा हलवा बनवून घेते. या अगोदर खूपदा रेसिपी शेअर केलेली आहे, तरीसुद्धा लक्ष्मी आली घरी. माझा पूर्वीचा झाडू खराब झालेला आणि आज अंगणामध्ये योगायोगाने विकायला झाडू आलेले, तर तो घेतला आणि त्याची पूजा केली आणि मग वापरात घेतला. बरं, आमच्याकडे ना झाडूला कधीही लक्ष्मीच म्हणतात, कधीच झाडू किंवा खराटा असं नाहीत म्हणत, शक्यतो लक्ष्मीच म्हणतात, त्यामुळे मी म्हटलं की लक्ष्मी आली घरी. आता ना हे साजूक असं तूप जे आहे ते मी यूज करणार आहे, घरचं तूप आहे आपलं मेन म्हणजे. आणि आई होती ना त्यावेळी पण आईने भरपूर तूप बनवून ठेवलेलं, 3-4 बरणे आहेत, तर ते संपत नाही अशा अवस्था, तर कसं ते संपवावं हा प्रश्न पडला, कारण जास्त तूप कुणीच खात नाही घरात असं काही बनवलं वगैरे तरच, म्हणजे तितकं जास्त डेली इनटेक केलं जात नाही. आता छानपैकी तर मी हलवा बनवते, अगोदर थोडंसं हे पाणी याच्यातलं सोख होऊ देते आणि मग नंतर याच्यात तूप घालते. जर अशी टाईम टेकिंग प्रोसिजर आहे ती म्हणजे ते हलवत राहणं, बुडायला लागायला नाही पाहिजे, आणि आता त्याच्यात तूप घातल्यानंतर परत आणखी याला आपल्याला हलवावं लागतं. आता छानपैकी तुपात असं रबरबी हे शिजू दिलं आहे मी, आता साखर घालते. साखर म्हणजे याच्यामध्येच मी वेलची पूड पण टाकलेली आहे, ती वाटून घ्यायची होती मला म्हणून मग मी ते पिठी साखरच करून घेतली. काही जणी ना या स्टेजला गुळ पण घालतात किंवा मग
असतं ना नॅचरल स्वीटनर. मग मी काहीशी पिठी साखर आणि काही मोठी जाडी भरडी साखर घातली आहे आणि याच्यामध्ये छानपैकी आता आरोमा सुटला आहे. एक तर तुपाचा, दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये वेलची पूड आहे आणि आता त्याच्यात दूध टाकलं. तर अशा पद्धतीने मग आता इथं काही खवा अवेलेबल या वेळेला तरी होणार नाही आणि त्यामुळे मग आता हे आटू देते मी छान. आणि त्यानंतर याच्यावरती हवं तर तुम्ही हे पण टाकू शकता, ड्रायफ्रुट्स वगैरे. तर मी दोन केशरच्या काड्या टाकते, अजून छान वाटेल. आणि ऑलरेडी याला कलर तर खूप छान आहे पण तरीही भारी वाटतं ते. आणि महत्त्वाचं म्हणजे ड्रायफ्रुट्स जे आहेत तर ते थोडेसे कट करायचीच कसरत होते, कारण की बारीक बारीक कट करायला लागतात किंवा उभ्या शेपमध्ये. तर छानपैकी आपला गाजराचा हलवा झाला आहे. आता श्रीचे कपडे प्रेस करून पण ठेवले तिथं आणि आता दिसत असेल तुम्हाला तो वरती तयार होतोय. तोपर्यंत मी इकडं मस्त अशा छान गरमागरम चपात्या बनवून घेते, टिफिन भरून घेते. लय गडबड असते ते सकाळी आणि त्यात वेगळा पदार्थ काही बनवायचा म्हणला ना. हे असलं तर न करायला नाहीच पाहिजे बरं का. नवीन नवीन मग खायला त्यांना जरा व्हरायटी असेल तरच मुलं टिफिन. तसं लिहायच ना, दररोज दररोज नाहीत खात तेत कावड. ते वेळेच झालं पाहिजे आवडणं त्याला या सगळ्या गोष्टी. लवकर उठलं ना काही इश्यू मस्त बर का. ड्युटी आपली अवघड्या अवघड्या, त्यापेक्षा मोठी ड्युटी आहे हाऊस वाईफ. काय सगळ्याच महिलांची अशीच धावपळ, खूप खूप धावपळ होते सर्वांची. शिमला मिरची बनवली आहे, त्याला आवडते म्हणून. त्याची फेवरेट आहे शिमला मिरची. आणि आमच्या घरात आहे ना मॅक्झिमम आहे, त्याला जे आवडते तेच आणावं लागते. भेंडी सगळं ऍडजस्ट करत असतो. हे पपई घेऊन आले होते जशी पण प्रेग्नन्सी, म्हणजे जेव्हा गुड न्यूज मिळाली तेव्हापासून ना आमच्या घरात पपई चाललेली नव्हती जवळपास आता बरेच महिने झाले. मग ह्यांना इच्छा झालेली, श्री पण म्हणला पप्पा खूप दिवस झाले पपई खाऊन, तर आज मी त्याला टिफिनला देते. हो आणि विशेषतः अशा मध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे ना पपई. त्याबरोबर जेवढी काही फळं असतात सिजनेबल तर त्याचा इंटेक वाढवा असंच हे म्हणत होते. तर इथं मी आता पपईचा गर कट करून घेते आणि श्रीला ते कट करून टिफिनमध्ये देते, कारण डेली बेसिसवर एक तरी फळ मी त्याला देण्याचा प्रयत्न करते. शाळेत तो मॅमच्या याच्याने का होईना खातो, घरी खातो फळं पण तितकी जास्त आवडीने तो खायला दजत नाही. त्या अशा पद्धतीने डेली ड्रायफ्रुट्स, काजू बदाम आणि शेंगदाण्याचा लाडू असतो. जर ज्या दिवशी शेंगदाण्याचा लाडू नाही त्या दिवशी मग फिक्समध्ये काजू बदाम असतात. आणि त्या दिवशी ड्रायफ्रुट्स लाडू किंवा कुठलाही एक लाडू स्वीटमध्ये देते, नसेल तर मग इथं एक फ्रूट देते, कोणतंही फळ जे सिजनेबल आहे ते. आणि शिवाय काहीतरी त्याच्या आवडीचा एक पदार्थ माझी रेग्युलरची आपली मस्त अशी चपाती आणि भाजी एक टिफिन. टिफिन करते म्हणजे रे जो आपला महत्त्वाचा मेन टिफिन आहे तो. दररोज टिफिन पूर्णपणे संपलेला पाहून जो आनंद होतो ना आईला तो कशातच सांगता येत नाही. तर तुम्ही काय करता तुमच्या मुलांच्या टिफिन संपवण्यासाठी ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. रेडी आहे. बाय श्री, टिफिन संपवा. बाय. अजून 10 मिनिट झालेत. आता मग मी नाश्ता करून घेते आणि हे आहेत आज तर मिळून आम्ही आता नाश्ता करतो. त्यामध्ये आज गाजराचा हलवा आहे, त्यासोबतच भिजवलेले ड्रायफ्रुट्स माझं दररोजच असतं पण मी सगळ्यांसाठीच भिजू घालते. आम्हाला कंपल्सरी खावं लागतं. तेच ना, श्रीला पण देते टिफिनला. आणि सकाळचं त्याला ना दूध बंद केलंय बरेच दिवस झालं, तुम्ही पण कमेंट केलं होतं. डॉक्टरांशी पण आम्ही त्यावर बोललो, ते म्हटलं की भूक मरते त्यामुळे मग त्यांना द्यायचं असेल दूध तर रात्रीच्या वेळी बेस्ट टाइम आहे. 5 वाजता मात्र सायंकाळी देते मी दूध त्याला आणि त्यानंतर मग रात्री झोपताना. पण सकाळचं बंद केलंय. आता हे ऍपल आणि चिकूचा शेक आहे, मिल्क शेक. तर चला अगोदर मस्त आहे बघा नाश्ता करतो. प्रेग्नेंट असल्यापासून आहे ना मला तर लय वेगवेगळे प्रकार खायला मिळाले. हो का, मलाच ग्लू यायला लागला आणि गाल यायला लागलं तुझ्यापेक्षा. श्री नसल्यास किती सुनं सुनं वाटत. हो ना, करमत नाही तो शाळेला. म्हणजे आता आज ह्याचं कसं झालंय, त्या टायमिंगला हे आहेत नाही तर नाश्त्याला मी एकटीच असते. पण जेव्हा किंवा हे येतील तर त्यावेळी मग ह्यांना असेल श्री येईल त्यावेळी, तर सगळ्या गोष्टी मी हे करून ठेवते. परत एकदा
हे सगळं आवडलं ना मला माझं, परत एडिटिंग ते असतं त्यामुळे मग आले की तेव्हा तेव्हा ते द्यायचं असं. पपई पण आहे यांच्यासाठी, कारण स्त्रीला मी टिफिनला दिली आहे आता यांना खाण्यासाठी. आता ह्याच्यात पोट भरते माझं आता काही नाही. चला आता मस्त छान आहे. यात मी पण गाजरचा हलवा खायला खूप टेस्टी झालेला आहे. परत एकदा कॅमेरा घेतला रिव्ह्यू देण्यासाठी, कारण खूप छान. कारण दररोज काहीतरी तिकट तिकट खायची सवय आहे ना सुरुवातीला. हे अक्रोड चांगलं लागत नाही बरं का? नाही लागत, पण आता काय करणार. छान गावी आल्या की गेलो 2-4 सकाळी आणि थोड गळून गेले कस तरी वाटायले अस्वस्थपणा. आणि बीपीचं पण थोडा त्रास आहे त्याच्यामुळे तिला ना म्हणजे थोडं काही मी शक्यतो सांगतच नाही जरी मला काही त्रास व्हायला तर, कारण ती घाबरून जाईल म्हणून बीपी वाढतो लगेच. त्यामुळे मग शक्यतो मी ते अंगावरच काढते आणि कमी झालं होत आलं किंवा राहिलं की मग सांगते असं व्हायलं होतं काल किंवा असं म्हणून मग नंतर सांगते, कारण ती घाबरते म्हणून. चेहऱ्यावरच तुझ्या कळते मला, पण तू नाही नाही म्हणतीस हुशार आईच. आणि आईचं कसं व्हायला माहितीये का, इथलं वातावरण आहे ना तिला तितकं सूटच होईना गेलं, गारवाले पाऊसले आणि ते बऱ्याच वेळ म्हणजे असं थंडी असल्यामुळे दिवसभर सुद्धा स्वेटर स्कार्फ बांधूनच थांबते, पण तरी सुद्धा तिला ते थोडस इन्फेक्शन झाल्यासारखं किंवा घशात खवखव, त्यानंतर डोकं किंवा अंगरवरव असं खोकला येतोय, पुन्हा सर्दी होती शिंका येते. याच्या अगोदर पण म्हणली होती की मला तिथलं वातावरण ह्या दिवसातलं जरा सूट होत नाही, तोच तिकडे ये म्हणून शाळे पाहिजे जास्त. श्रीच्या शाळेसाठीच मी लवकर गेले नाही आणि आम्हाला असं अपेक्षित होतं की हे असतील इथं त्यामुळे डिलेवरी इथंच करायची, पण झालं असं नेमकं की त्याच टायमिंगमध्ये म्हणजे माझं आता 9 सुरू आहे आणि हे बंदोबस्तासाठी आहेत, त्यामुळे टेन्शन असं आहे की आई का जावं. आईला पण बाहेरच्या गोष्टी होत नाहीत आणि यांना सध्या काही सुट्टी नाही आणि मग बाहेरचं कोण हे करणार. मी जेव्हा दवाखान्यात असेल त्यावेळी श्री छोटा लागते की बाई माणूस श्री छोटा आणि आई तर का थोडं काही झालं तर तीच जास्त अशा अवस्था आहे, तर सुचेना काय करावं तेच ना. मी गावाकडून सारखं फोनवर फोन यायला आज येऊ का उद्या येऊ संध्याकाळी बसू तरी मी टाळतेच आहे टाळतेच आहे, तरी त्यांना असं वाटतं की नाही तिथं कुणी नाही काय करायचं. वडील तर खूप चिडले, जीव महत्वाचा आहे का बाकी तुला काय झालं तर आम्ही काय करणार असं बऱ्याच गोष्टी म्हणजे. आणि इवन भैयाच पण तेच की सारखं फोन येईल की भैया फोन करायला दोघं